मधुकर कांबळे परभणीतला एक कलाकार 26/2/2018 रोजी त्यांनी 43 मिनिटांचा रेकॉर्ड केला होता, मात्र त्यानंतर लॉकडाऊन लागलं आणि परत त्याची इच्छा झाली की आपण परत एकदा आपण ओल्ड रेकॉर्ड करू। आपल्यासोबत काही कलाकार आहेत त्याच्या संचामधले, येत्या 8 तारखेला तो परभणीमध्ये ओल्ड रेकॉर्ड करणार आहेत। त्याच्यासोबतचे कलाकार आहेत सिमरन नावाची, काय वाटते तुम्हाला या रेकॉर्डवर, ओल्ड रेकॉर्डबद्दल? माझ्या शुभेच्छा आहेत त्याला मधुकर कांबळेला, आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये तो आता वर्ल्ड रेकॉर्डसाठी तयारी करत आहे, तर त्यासाठी ज्या लोकांनी सपोर्ट करावं अशी आमची इच्छा होती, तर तशी काही मदत मिळालेली नाही अजून, आणि त्याला ज्या समस्या आल्या तर त्या समस्याचं निराकरण तर अजूनपर्यंत झालेलं नाही आहे, आणि आता तर काही थोडे दिवस राहिले आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की आताही काही वेळ गेली नाही, काही लोकांनी त्याला सपोर्ट करा। त्याला एक ऑफर आली होती की तू पुणेकराचं नाव लाव आणि तिकडे रेकॉर्ड कर, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की त्याने जे डिसिजन घेतलेलं आहे की नाही मी माझ्या परभणीचंच नाव समोर करेल, पैसा तर कोणीही कमवतो कोणी हे करतं, पण त्यांनी जे आपल्या मातीशी हे केलेलं आहे, म्हणजे मला असं म्हणायचं की मातीशी एकनिष्ठ आहे तो, आपल्या जिथे जन्मला तिथेच मरणार आणि त्याचंच नाव करणार, त्याबद्दल त्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा। मानसी, तू मधुकरची मुलगी आहेस, काय वाटतं तुला या ओल्ड रेकॉर्डवर पप्पाच्या? चांगलं वाटते, पप्पाने म्हणजे हा घेतला छान वाटते, म्हणजे एवढं लॉकडाऊन झालं ते घरीच बसून होते, काही नव्हतं मला माहित नाही, मीच घरी होते। लॉकडाऊनची परिस्थिती कशी होती घरची? घरची म्हणजे काय, आमचं शिक्षण होतं, लॉकडाऊन लागलं होतं, त्याच्यासाठी पैसा नव्हता, काही नव्हतं, आमची खायची परिस्थिती ही वेगळी होती, त्या शिक्षणाचं वेगळंच होतं। मग अशात कोण मदतीला कोणी आलं का परभणीकर म्हणून? कोणी आले ते दोन तीन, सुनील, डॉक्टर सुनील जाधव सर, एन आय काळे सर ते आलते, आणि पत्रकार सर पण आलते, बनकर सर ते आमच्या घरी दररोज यायचे, ते आम्हाला म्हणजे तिकडूनच आणायची भाजी, ते आम्हाला खाऊ घालायचे आणि नंतर मग पप्पाला फिरायला म्हणायचे। मधुकर कांबळे 8 तारखेला ओल्ड रेकॉर्ड करणार आहे, मात्र त्या अगोदरची परिस्थिती त्यांनी जाणून बघितलेली आहे, तर खूप गोष्टीवर मात केलेला आहे त्यांनी, आणि तो एक दिवस तर आत्महत्याही करणार होता, मात्र आत्ता तो वर्ल्ड रेकॉर्डसाठी सज्ज झाला आहे। जवळपास 1 महिना त्याला याच्या प्रॅक्टिससाठी मिळालेला आहे, आपण त्याच्याकडून जाऊन घेऊया की तो आता कसा आहे, काय वाटतं?